शेतकऱ्यावर राज केला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली। अरे देवा, देवगुणी माणूस असेल ना तेव्हा देवगुणी आणि तो म्हणला होता आज चला चला बघू नमस्कार शेतकरी बांधवांनो। नमस्कार साहेब, आमचं पीक वाहून गेले पाणी, त्याच्यासाठी आलो। तुम्ही माझे मतदार आहात साहेब, काय कृपा करा आमच्या रामपूर तुम्हाला निवडून देऊ अजून एक बार। हो, मी त्यासाठीच बसलोय, पण मी तुमचं ते नासाडी झालेलं धान्य घेणार आहे, पण त्या मोबदल्यात मी तुम्हाला पुरेसा मोबदला देऊ शकणार नाही, थोडाफार दे साहेब। काय विचारा पण आमचं जरा बघा। पंचवीस पोते जवार केला बघा साहेब, माझं सोय गेलं साहेब, पंचवीस पोते 22 पोते चोरी होणार का मालक? ठीक आहे, पुन्हा एकदा वेळ येणार साहेब, तुमची काय कृपया साहेब दिला तर येतो सर। रमेश साहेब खरंच दिल करा, अवलंबित आपली मला काय चांगला माणूस आहे, ते दिल आपल्याला साहेब आहे, दिल आपल्याला पांढरे कपड्यात पांढरा वापरून बघू मी अगं ती मन तरी आलता ग, काय नाही पीक आपलं नाचलं नाही का, थोडस पैसे देतो म्हणते। अरे बाबा होय बघ, मला बी वाटतंय ती कसं मधाच्या भोवती कसं माशा गोळा करते ती का, तसंच बघ इलेक्शन आले जवळ आणि इलेक्शन आलेला कसं सगळे मंत्री येतात आणि असंच म्हणून जातात, मला काय भरोसा बसतो ना। ती पीक किती खराब झालंय, काळाभोर पडलेला आहे, त्याला कोण जनावर खाई ना, जा की दिल तेवढं पैसे घेऊन यायचं काम भागेल आपलं। काय म्हणते तू एकटा देत असतो बघा, वाटलं कोण आहे नाही सर, जराव बी नाच मराव आज परंपरेची जात बघू तू काय होते नमस्कार सर, जरा नमस्कार काय कुठं आहे काय म्हणजे चार्जेस पत्ता नाही, काय मंत्री महाराष्ट्राचा मंत्री मोठा लोडा त्याच्या माग
अरे साहब तो मन मोटा एवडे तो दिल अरे तुला तुझे धान्याला कोण घ्यायचे नसक्या का साहेब तुमचं डोकं का खोका आहे हे दिलात पैसे त्यांना ह्याला म्हणतात बस भेटाड तुला एवढी अक्कल असते तर तू माझ्या जागी मंत्री असतास अरे उग मॅडम ना मला मंत्री करायला अरे ही धान्य घ्यायचं नसतं ह्याच्यापासून दारू बनवायची बघ आणि हीच दारू ह्या शेतकऱ्याला पाजवायची म्हणजे आपलं कायमचं मतदान झालं बघ काय काय तुमचं डोकं आहे म्हणून तर तू पी एच सर्व म्हण तुझी म्हातारली गर्दा करते आपल्या नावान आता मजा आली का घरात वातावरण बिघडलं
मंदिर असायचं ना रे आणि एक झटक्यात वड बघा आता आणि मीठ काढ की रे आजचेच राहिलं की रे इंग्लिश व्हायला चालली आता दुसरा भाऊ दुसरा पाहिजे घे घे अजून तुझ्यासाठी जाय अरे पैसा संपला की आता जा काहीतरी कुणा आणता धरून कामीस कुठवर गारा होता घरचा ऐकव लागेल का काय बी का माहिती काहीतरी आणि दादा दाद किती दाद पाहिजे का रोज रोज आम्हीच पाहायचे का तुला शून्य मिनिटात आलो शून्य मिनिटात आलो आणि यानंतर शेषराव दारूच्या व्यसनामध्ये आपल्या घरातील सर्व सामान बरोबर आपल्यासाठी काहीतरी सर्जरा एवढं सरते का सर्जरा आजचं मागते उद्या किती रुपये सासऱ्यानं दिलेला अध्यक्ष फुकून मग काय होत नाही तू जोपर्यंत जीवन साहित्य मग उष्ट काम आहे काय 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 कुणाला देणार आहे मै उसका सोहा हूं तब तक उसके गले में मंगल सूत्र का कुछ काम नहीं है तुमका क्या काम है एकदम सही रे भाई बराबर और एक और एक और एक बंद नहीं अजून एक तुझी म्हातारी आम्हाला शिवत दिली आपण शांत म्हातारीला काही तर गुडिया आहे रे जाण रे तुझी का दिवशी बसले लय गावात आमचं नाव पत्ता करायचं म्हणते ना माय आहे माय तुझी आहे आम्हाला काय करायचं काय करणार की सगळं पैकतर पार करणार कसं घर भागवा कसं करावं काय मला तर काही कळणार नाही माहिती आलाड सोड तुझी म्हातारी अजून बघायची आपल्याला ए म्हातारे दरवाजा उघड म्हातारी जागर काय नाही की म्हातारी जागर माय काय बी नाही अरे घरात इचार कर रे तर पोरी तर इचार कर माझा तर सोडून सोड माय काय झालं राव रात्री आपली गरीब घरातील सर्व संपत्ती आणि घर विकल्यानंतर आता शेषराव मोकळा मोकळा झाला आणि यानंतर घरात असलेली त्यांच्या छोट्या बहिणीची पुस्तके सुद्धा तो विकण्यासाठी मागे पुढे पाहिजे मग सर कसा लावायचा मिळणार काय आहे किती येड अजून काहीतरी नाही बघू बस जास्त आपलं येईल आता त्याला अजून थोडं कोणी कोणी वरून लावली की तर अजून काहीतरी रिक्त नाही कवा येते की बरं त्याला येईल आता दोस्ती बस बैठक रंग उदास बी काल आम्ही पाचले परवा आम्ही पाचले आता तू आज तू पाचले पाहिजे वही काय आणला वही तर काय येणार काय नाही तो पण मग येत नाही बनवा लग्न आहे तेवढी देऊ आणि मग पुन्हा तुझी वही भेटतोच घ्या बरे वही का दिले रे वाचतो जरा नंतर पिऊ तर दे म्हणजे वाचा येते ती तुझा किती त्याला राहू दे आता तेव्हाच मजा काय मध्ये काय आमच्या बहिणीची वही आहे रे काका लिहिते काय माहिती
तुझ्या बहिणीला काही येते का? तू पडशील कुठं आपण आपण धरू हा धरून धरून बार माझा देश आहे देश आहे देश आहे सारे बावडे माझे बंधू आहेत माझ्या आपल्यांवर माझे प्रेम आहे प्रेम आहे बार मधील सगळ्या बाटल्यांवर बाटल्यावर माझं ब्रँड आहे तुला काय लिहिले माझ्या सोबत बार मध्ये आनंदाने झुलणाऱ्या माझ प्रेम आहे माझी दारू आणि फक्त माझी दारू ह्याच्यातच आता माझं सुख सामावलेलं आहे ह्या गोष्टीवर जय दारू एक पॅक मारू जय दारू एक पॅक मारू जय दारू दारू कुठं राय तुझे कोण तुझ्या बहिणीने कोण सार खाल अजून आम्ही जगत ना नाही मिळाले जाऊन बसल्या तप्पेत कोण करते नाही शांत बसत सगळ्या तिकडे लावला बुक्का सगळ्या पैशाला घरी काय करता खरं नाही कोण करता खरं रे तुझी माय माझी माय करता का पण खरं अरे कडू थोडं तुझ्यावर मंत्र्याच्या भूलथापामध्ये येऊन आपल्या संसाराची वाट लावून येणारा शेषराव प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक शेतकऱ्यामध्ये Hello.